जिल्ह्यातील आणखी एक जण कोरोनामुक्त. जिल्ह्यात आतापर्यंत 36 जण झाले कोरोनामुक्त. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील एक रुग्ण कोरोनामुक्त होऊन आज घरी परतला. आज या रुग्णाला बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही 36 झाली आहे. तर जिल्ह्यात कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या 53 असून त्यापैकी आता 14 जणांवर उपचार सुरू आहेत आणि 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली आहे. नेवासा येथील रुग्णाचे 14 दिवसांनंतरचे दोनही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी बूथ हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि नर्सेस यांनी रुग्णाला निरोप देऊन आरोग्य चांगले राखण्याबद्दल शुभेच्छा दिल्या. या रुग्णानेही त्याच्यावर चांगले उपचार आणि योग्य काळजी घेतल्याबद्दल सर्व डॉक्टर्स आणि नर्सेस तसेच इतर स्टाफचे देखील आभार मानले आहेत. आतापर्यंत एकूण 1745 व्यक्तींचे घशातील स्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 1639 स्राव निगेटिव्ह आले तर 53 व्यक्ती बाधित असल्याचं आढळून आलं. आता 36 व्यक्ती बऱ्या होऊन घरी परतल्या असून सध्या 13 रुग्ण बूथ हॉस्पिटलमध्ये तर एक रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे. कोपरगाव, जामखेड आणि धांदरफळ येथील 3 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्हा रुग्णालयाने पाठवलेले 22 अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.